नमस्कार सर. शालेय वयातील मुलांचे अपघात या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. किंवा आमच्या पालकांसाठी तुम्ही या वयोगटासाठी तुम्ही काय सांगू शकाल ते मार्गदर्शन आम्हाला याच्यामध्ये अपेक्षित आहे. सर, हा आता याच्यामध्ये वेगवेगळे वयोगट येतात की जसा 2 ते 5 वयोगट एक आहे की ज्याला आपण बालवाडी प्रायमरी गट ज्याला आपण म्हणतो पूर्व प्राथमिक गट तो एक गट येतो. एक 6 वर्षे वयाच्या पुढचा गट एक आहे. 6 ते 10 वर्ष आपण म्हणूया प्राथमिक आणि माध्यमिक आणि 10 वर्षाच्या पुढचा म्हणजे ज्याला आपण माध्यमिक वयोगट म्हणतो माध्यमिक शाळांचा वयोगट म्हणतो तर तो वयोगट आहे. तर अशा 3 या स्टेपमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ऍक्सिडेंट हे मुलांचे घरी आणि घराबाहेर अशा दोन्ही ठिकाणी परिसरामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये होत असतात. तर त्याविषयी काही आम्हाला मार्गदर्शन हवं आहे तुमच्याकडून. आपली ही विभागणी अतिशय योग्य आहे. लहान मुलांची जरी आम्ही 0 पासून 18 वर्षापर्यंत लहान मुलांचा काळ म्हणतो, पहिल्या महिन्यापर्यंत त्याला न्यूबॉर्न, नंतर इन्फंट म्हणतो म्हणजे बालक म्हणतो, त्याच्यानंतर टॉडलर म्हणतो, नंतर प्री स्कूलर स्कूलर. अपघातांच्या बाबतीत बोलताना वयाचा तसा फार कोणाचाही कधी पण कुठं पण कसाही अपघात होऊ शकतो. तथापि काही वयोगटांमध्ये विशेष प्रकारचे अपघात होतात आणि त्या दृष्टीने आपण या विभागणीचा नक्की उपयोग करू शकतो. विशेषतः 2 वर्षाखालच्या मुलांना नुकतेच हातपाय फुटलेले असतात आणि उदंड कुतूहल आणि चैतन्य असतं, त्यामुळे ते अनेक प्रकारे उपद्रव करू शकतात. आणि अशा वेळेला आई वडिलांनी हे आपलं जे घर आहे हे चाइल्ड प्रूफ म्हणजे ह्या बाळासाठी ते सुरक्षित आहे की नाही अशी ते त्यांचं परिसर सगळा ह्याच्यासाठी खूप जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे त्यांना धोका येईल अशा वस्तू त्यांच्या हातालाच लागल्या नाही पाहिजेत. कारण कुठेही काही चढणं उतरणं उड्या मारणं जिन्यावर जाणं घराबाहेर उमरा ओलांडून जाणं जिन्यात पडणं याचबरोबर गरम पाण्यात हात घालणे इलेक्ट्रिकच्या सॉकेट्समध्ये हात घालणं शॉक बसणे अनेक प्रकारची औषधं इन्सेक्टिसाइड्स यांचं काही तोंडात चव पाहणे रॉकेल पिणे असे अनेक प्रकारचे उद्योग ही अवघड मुलं करू शकतात. आणि यासाठी आई वडिलांनीच मुख्य त्यांच्यावरती सतत लक्ष ठेवणं आणि त्यांच्या हाताला काही असं त्रासदायक काही लागणार नाही, ते स्वतःला कुठे जखम करणार नाहीत इजा करणार नाहीत आणि आणखीन काही घराला कुठे इतरांना काही त्रास होईल असं काही होणार नाही ह्याच्यासाठी जागरूक राहणं फार महत्वाचं आहे. 2 ते 5 वयोगटाची जी मुलं असतात तर ही खेळताना नाकामध्ये तोंडामध्ये कानामध्ये काही बारीक वस्तू घालत असतात जसे की मणी आहेत थर्माकोल बॉल्स आहेत, तर ते जर का त्यांच्या नाकामध्ये घशामध्ये कानामध्ये वगैरे जर गेलं तर ते आधी पालक त्यांच्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करतात पण ते निघत नाही आणि मग घाबरतात पालक. मग पण मग अशा वेळेला काय कशा पद्धतीनं आपण या गोष्टीला सामोरं जायला. लहान मुलांना मोठ्यांपासून विभागणारा हा अतिशय महत्वाचा त्रास आहे. मोठ्या माणसांमध्ये खाता काही शेंगदाणा अडकला असं होण्याचा प्रसंग फार कमी असतो किंवा कानात काही वस्तू अडकली. लहान मुलांमध्ये कुतूहलापोटी अनेक प्रकारे उपद्रव मुलं करून ठेवतात. आता माझ्याकडे ते मध्ये वडाऱ्याची पोरगी बाळ आलं होतं वर्षाचं बाळ, त्यांनी कानात वाळूचा खडा टाकलेला आणि बाहेरच्या डॉक्टरांकडे प्रयत्न केले आणि त्यांच्याच्यानी तो निघाला. मग त्यांनी आणखीन काडी घातली आणि मग तो आणखीन खोल गेला आणि मग पुढे आम्हाला भूल देऊन मागचं हाड फोडून तो वाळूचा खडा काढायला लागला. म्हणजे आता कानात गेलेली वस्तू ही तज्ज्ञ माणसांनीच त्याला हात लावावा, एकतर ते जाणार नाही याच्याकडे लक्ष ठेवावं. नाकात गेलेल्या मणी खडू रबर पेन्सिल ह्याची एवढी अडचण नसते कारण हे युजली राऊंडेड पदार्थ आहेत. कुठल्या प्रकारची फॉरेन बॉडी म्हणजे ती किती ब्लंट आहे राऊंडेड आहे सॉफ्ट आहे कमी त्रासदायक आहे. तर उदाहरणार्थ राऊंडेड छोटा बॅटरीचा सेल असतो आपला मोबाईलचा म्हणा किंवा घड्याळाचा सेल, तो जर गिळला असेल तर त्याचा खूप स्फोट होऊ शकतो आतड्याला मोठी इजा होऊ शकते आणि तो मात्र त्वरित काढणं गरजेचं असतं. या उलट एखादी पेन्सिल गिळली असेल तर त्याची काही अडचण नाही. नाकात गेलेल्या वस्तू सहज काढता येतात पण नाही काढल्या तरी फार काही अडचण येत नाही. पण कित्येक वेळा आता आमची सिस्टर मोठ्या स्त्रियांसाठीच्या आयर्नच्या गोळ्या पॅकन करत असतात, त्या शुगर कोटेड गोळ्या होत्या. शेजारी त्यांचं 2 वर्षाचं पोरग ती शुगर कोटेड गोळ्या त्यांनी 25-1 गोळ्या खाल्ल्या. आता कुठलंही औषध प्रमाणामध्येच चालतं
25 गोळ्या रक्त आयनच्या खाल्ल्या म्हटल्यावरती आम्हाला पटापट त्याला औषधं देऊन बरं करायला लागलं, कारण अदरवाईज त्या आयन टॉक्सिसिटीने त्याच्या जीवाला खूप धोका झाला असता. तर कुठल्या प्रकारची फॉरेन बॉडी कुठं आहे कशी आहे याच्यावरती खूप काही अवलंबून असतं. राऊंड गोटी खाल्ली समजा गेळी तर त्याची काही अडचण येत नाही. काही बाळांनी दागिने खाल्ले सोन्याचे ते सगळे आपाप पडून बाहेर पडून आले, त्याचं काही इजा झाली नाही. पण इफ इट इज अ सेफ्टी पेन जी ओपन आहे मोठी आहे तर ती मात्र ऑपरेशन करून काढायला लागू शकते किंवा स्कोपी करून काढायला लागू शकते. तर फॉरेन बॉडी कुठं आहे कशी आहे याच्यावरती आपण आता हीच जर श्वास मार्गात असेल. आता मीच गेल्या आठवड्यातलंच उदाहरण सांगतो की 10 महिन्याच्या बाळाला त्याने बर्फी खायला घातली आणि ती सगळी त्याच्या श्वासमार्गात अडकली आणि ते काळ्या निळ आम्ही त्याला श्वासमार्गात एंडोट्रेकियल ट्यूब घालून सक्शन करून त्यातनं त्याला वाचवू शकलो. पण त्या बाळाला आमच्याकडे पोचायला उशीर झाला असता तर फारच अडचण आली असते. तसंच 8 वर्षापर्यंत हा श्वासमार्ग वरचा भाग हा अतिशय नरसाळ्यासारखा असतो, त्यामुळे तर खोल श्वासमार्गात वस्तू अडकतात आणि एकदा त्या खाली गेल्या तर त्यामुळे चोकिंग होण्याचं श्वास थांबण्याचं भयंकर प्रसंग येऊ शकतो. तर अशा वेळेला मात्र त्वरित आणि तज्ज्ञ माणसाने याच्यामध्ये हालचाल करणं गरजेचं असतं, कारण ही श्वासमार्गातली फॉरेन बॉडी काढायला ब्रॉन्कोस्कोपी लागते आणि काही ठराविक डॉक्टरांनाच ते तंत्र अवगत असतं आणि त्याच्यामध्ये जर थोडा जरी गहाळपणा केला तर मात्र ते जीवाशी येऊ शकतं. काही वेळेला चारणे वगैरे असं सुद्धा मुलं गिळतात तर त्याचं काय पॉयझन वगैरे होतं का असं काही वेळेला शंका येते की नाही? एखादा धातू आपल्या पोटात गेलाय म्हटल्यानंतर पालक घाबरतात की आता याच्या पोटामध्ये काही विषबाधा वगैरे आला काही होती का? तर त्याचं काय कशा पद्धतीने आपण पैसे घेण्याची सवय अशामुळे लागते हे माहित नव्हतं मला. सुदैवानं खाण्याच्या नाण्याचा बाकी अन्नमार्गाला काही त्रास नसतो, ते सुखे नाही खालून पडून जाऊ शकतं. समजा जरी अडकलं मोठं असेल तर ते काढायचे मार्ग आहेत, सोपे मार्ग आहेत. युजली असा प्रसंग येत नाही, म्हणजे आता कोणाला काळजी नसेल तर भगवंताला तर काळजी असतेच. मला आठवते मी शिकत असताना 2 महिन्याच्या बाळाला एक्सरे दाखवला मला त्यांनी आणि बघा कसं होते बघा आणि 2 इंची 17 खिळे होते एक्सरेमध्ये पोटामध्ये गेलेले आणि ती साधारण 5वी 6वी बाळ मुलगी होती आणि म्हणून आई वडिलांनी उपद्रव केला होता. पण एक खिळा आम्हाला फक्त स्कोपी करून काढायला लागला, अन्यथा सगळे खाली पडून गेले. अदरवाईज खिळ्यासारखा अणकुशीदार पदार्थ हे वस्तू ही आतडे फाडून बरेच काही उपद्रव करू शकते, पण ज्याची दोरी बळकट त्याला काही होत नाही. सर, रस्त्याने जाता येताना आपण बरेचदा बघतो की पालक मुलांना 2-व्हीलर वरती बाईक्स वगैरे ज्या असतात जनरली त्या बाईक वरती पुढे टाकीवर बसवतात छोट्या मुलांना, किंवा बरेचदा पुढे मूल उभं असतं. तर हे कितपत म्हणजे हे थोडस रिस्की आहे असं वाटत की याच्यामध्ये सुद्धा ऍक्सिडेंट या वयोगटाचे जास्त होऊ शकतात असं वाटतं, कारण मागे बसलेल्या मुलाला कधी झोप लागली काही झालं, कारण त्याचे हात जेमतेम आई बाबांच्या पोटापर्यंत पोहोचलेले असतात किंवा काही वेळेला पोहोचतही नाहीत आणि त्यावेळेला ते मूल तिथे बसवलेलं असतं. तर अशा प्रकारचे अपघात मुलांची वाहतूक करताना काही सावधानता सांभाळणं अतिशय महत्वाचं. टाकीवर बसवलं आणि ब्रेक दाबला तर बाळ पुढे अटू शकतं. त्यांना योग्य प्रकारचे हार्नेसेस स्कूटरसाठी कारसाठी मागच्या सीटसाठी अशी वेगळ्या प्रकारचे हार्नेसेस म्हणतात, म्हणजे त्याच्यामुळे बाळाला इजा होणार नाही अशा प्रकारचे उपकरणं मिळतात आणि त्यांचा जरूर वापर करणं गरजेचं आहे. कारण एकदा अपघात झाला आणि मेंदूला इजा होऊन बसली तर पुढचं सगळंच अडचणीचं होऊन बसतं. सर, काही वेळेला मुलं अणकुचदार वस्तू आता शाळांमधली मुलं जी असतात तर ती कंपॉस वगैरे जे असतं तर ते एकमेकांना असं खेळता खेळता किंवा काही वेळेला चिडून वगैरे असं एकमेकांना टोचतात असं काही वेळेला मुद्दामूनही ते आपला संताप व्यक्त करण्यासाठी अशा अणकुचदार वस्तूंचा उपयोग ते करतात, तर त्यावेळेला काही जखमा त्या मुलांना होऊ शकतात. तर अशा वेळेला आपण काय करावं? एक म्हणजे अशा मुलांना किती स्वातंत्र्य द्यायचं याच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. जबाबदार माणसाने या मुलांचं अजून डोकं खांद्यावर बसलेलं नसतं, त्यामुळे काय धोक्याचं काय अडचणीचं काय बरोबर नाही ह्याची त्यांना अपेक्षा समज असणं अपेक्षित नाही आणि अशा वेळेला असा प्रसंगच आला नाही पाहिजे. साधी पेन्सिल तोंडात घातली आणि त्यामुळे मेंदूला जाणार रक्तवाहिनीला इजा झाली आणि मेंदूला मोठी इजा झाली असं झालेलं आहे. पण हे
असं होणार नाही याच्याकरता कोणी जबाबदार माणसाने यांच्याकडे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मुलांना अडचणीच्या वेळेला काही प्रकारचा अपघात झाला, इजा झाली, तर अशा वेळेला आपल्याला प्रथमतः कशा प्रकारे काय घटना घडली याचा अंदाज घेऊन त्यांचं एक प्राथमिक तपासणी करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपण ए बी सी डी आम्ही असं म्हणतो, म्हणजे ए फॉर एअरवे, त्यांचा श्वासमार्ग जर बंद झालेला असेल तर तो तोंडामध्ये बोट घालून काही वस्तू अडकली असेल तर ती काढणे. ब्रीदिंग म्हणजे त्यांचा श्वास चालून असेल तर त्यांना माउथ टू माउथ किंवा मास्क वापरून श्वास देणं. आणि त्यांचं सर्क्युलेशन म्हणजे त्यांची नाडी पल्स बरोबर नसेल किंवा आम्ही साधं म्हणतो सीआरटी म्हणजे असं नख दाबलं असताना लगेच रक्तपुरवठा जर होत नसेल याचा अर्थ त्यांचं हृदयाचं काम पुरेसं नाही आहे. आणि डी म्हणजे ड्रग्ज, औषधांचा रोल हा सगळ्यात शेवटी येतो. आणि अशा प्रसंगी अनेक प्रकारचे स्कोर्स डेव्हलप केले. ग्लास्को कोमा स्केल हा अतिशय प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये तीन प्रकारे या बाळाचं इव्हॅल्युएशन होतं. डोळे कसं उघडतंय बाळ, स्पॉन्टेनियसली उघडतंय किंवा अजिबात डोळ्यांची काहीच हालचाल होत नाही, किंवा त्याचा बेस्ट व्हर्बल रिस्पॉन्स किंवा बेस्ट मोटर रिस्पॉन्स, त्याचं बरेच डिटेल्ड असेसमेंट असते. लहान मुलांसाठी त्याच्याबद्दल काही मॉडिफिकेशन्स आहेत. यापेक्षा अगदी सगळ्यात सोपं म्हणजे आम्ही ए व्ही पी यू म्हणतो, म्हणजे अलर्ट आहे, व्ही म्हणजे व्हर्बल रिस्पॉन्सला तो प्रतिसाद देतोय, पी म्हणजे फक्त वेदनेला रिस्पॉन्स देतो पेनला, आणि यू म्हणजे अनरिस्पॉन्सिव्ह, विच इज अ व्हेरी सिरियस मॅटर. तर अशा वेळेला हे स्केल पाहून, हे स्कोर पाहून त्या बाळाला त्वरित योग्य ठिकाणी हलवणं हे महत्वाचं ठरतं. एखादी वस्तू घशात अडकली असेल तर त्याला उलटं धरून पाठीत धपाटे दिले तर ती बाहेर पडण्याची शक्यता खूपच. डॉक्टर, शाळेमधली मुलं प्रॅक्टिकल्स वगैरे ज्या वेळेला करतात तर त्यावेळेला जनरली केमिकल्स वगैरे जेव्हा ती हँडल करतात तर ती हँडल करताना क्युरिओसिटी म्हणून समजा एखादा वायू त्यांनी तयार केलेला आहे टेस्ट्यूबमध्ये आणि कुठलं केमिकल टाकल्यानंतर त्या टेस्ट्यूबमध्ये फेज निर्माण होतो, वायू तयार होतो, हे जेव्हा ते बघतात तर त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक अशी क्युरिओसिटी निर्माण होते की अजून आपण जर का हे केमिकल टाकलं तर अजून किती प्रमाणामध्ये तो वायू बाहेर येईल किंवा कशा पद्धतीने आपल्याला ते रिॲक्शन दिसेल. तर अशा वेळेला ॲसिडमुळे काही अपघात हे प्रॅक्टिकलच्या वेळेला होऊ शकतात, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यावी? सतर्कता हाच एक त्याला महत्वाचं आहे. कुठल्या वायूमुळे किती अपाय होतो हे सर्व ज्ञात आहे. साधं फरशीचा तुकडा आपण ऍसिडमध्ये टाकला, हायड्रोक्लोरिक ऍसिडमध्ये, तर फसफस येते, बट दॅट इज CO2 अँड इट इज नॉट ऑल दॅट प्रॉब्लेमॅटिक. पण काही रिॲक्शन्समध्ये सायनाइड असलेलं CO, कार्बन मोनॉक्साईड तयार झाला किंवा कमी ऑक्सिजनच्या ठिकाणी ज्वलन झालं तर कार्बन मोनॉक्साईड होतो, तर अशा वायूंचे खूपच धोके असतात. आता तो कुठल्या प्रकारचं केमिकल आहे यानुसार त्याला नष्ट करण्यासाठी, त्याचा त्रास कमी करण्यासाठीची औषधं असतात. काही केमिकल्स गिळली गेली आणि जर आपल्याकडे लगेच व्यक्ती आली, ती मुलगा आला तो, तर त्याला आपण तोंडावाटे नळी घालून पोटातनं सर्व केमिकल बाहेर काढू शकतो. पण अर्थात हे 2 तासांनी 4 तासांनी आलं तर हे करायला आपल्याला मार्ग राहत नाही. तसंच एक मॅग्नेशियम वायर जी असते, मॅग्नेशियम तार जी असते, तर त्याचं हवेमध्ये ज्वलन हा एक प्रयोग मुलांसाठी असतो आणि तो खूप छान इंटरेस्टिंग प्रयोग असतो कारण ती हवे ती तार जस्ट होल्डरमध्ये याच्यामध्ये हातोडीमध्ये घेऊन नुसती अशी जाळायची असते हवेमध्ये आणि त्याचा जो प्रखर उजळ जो असतो तो बघण्यामध्ये मुलांना खूप इंटरेस्ट असतो आणि म्हणून मग ते एक तुकडा दिला की तो ते आधी करतात, मग त्यांना दिसतं की अरे खूप छान दिसतंय, मग ते परत परत तेच तेच त्यांना करायचं असतं. मग अशा वेळेला तो जो प्रकाश जो आहे त्या प्रकाशाचा मुलांच्या डोळ्यावर काही परिणाम होतो का? म्हणजे हे दिवाळीतल्या फटाक्याच्या सारखंच झालं, ही प्रयोगशाळेतले फटाके झाले आणि या सगळ्याच्या मध्ये प्रखर तीव्र प्रकाशामुळे उष्णतेमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. म्हणजे चुना खाण्याचा, पानातला चुना डोळ्यात गेल्यामुळे आम्हाला डोळ्याला मोठी इजा झाली, मग केराटोप्लास्टी करायला लागली, असे अनेक प्रसंग मला आठवतात. तर ह्या सगळ्या केमिकल्स पासून शरीराला जपणं फार महत्वाचं आहे. म्हणजे हे ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझन्स म्हणजे आपण कीटकनाशक जी म्हणतो, ही त्वचेवर पडली असताना सुद्धा ती रक्तात भिनू शकतात आणि त्याचा विषबाधा होऊ शकते, तेव्हा ते लगेच धुवून काढणं, साफ करणं आणि सतर्क राहणं हाच त्याला खरं महत्वाचा मार्ग आहे. डॉक्टर, पावसाळ्यामध्ये मुलांना जनरली व्हॉलीबॉल, फुटबॉल हे खेळ खेळायला खूप आवडतं कारण एकतर वरनं भरपूर पाऊस पडत असतो आणि खाली भरपूर चिखल झालेला असतो आणि अशा याच्यामध्ये त्यांना ती एक प्रकारची एन्जॉयमेंट वाटते. तर त्याही वेळेला काही मुलं खेळताना पडतात, मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इंजुरीज होतात,
खरचटत, काही वेळेला फ्रॅक्चर होतं, तर मग अशा वेळेला आपण त्यांचा खेळ थांबवायचा का त्यांना खेळू द्यायचं? आणि मग काही जर ऍक्सिडेंट झाला छोटा तर मग आपण त्यावेळेला काय फर्स्ट एड करायचं पटकन? प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू त्याची गोष्ट आहे, पहिल्या हाफ मध्ये तो घसरून पडला, डोक्याला लागलं आणि एक 10 मिनिटं त्याने विश्रांती घेतली आणि दुसरा हाफ खेळला तो चांगला आणि 1-2 तासानंतर मात्र त्याची परिस्थिती एकदम खालावली आणि अडचणच आली. अशा वेळेला मेंदूतल्या काही नाजूक रक्तवाहिन्यांना इजा झाल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव जमा होत राहतो आणि त्याचा आकार पुरेसा मोठा झाला की मात्र एकदम परिस्थिती अडचणीची होते. एपिड्युरल हेमॅटोमा किंवा सबड्युरल हेमॅटोमा हे पडल्यामुळे असं होऊ शकतं. स्कल फ्रॅक्चर होऊ शकते, कवटीला इजा होऊ शकते, पण हे सगळं काळजीपूर्वक खेळण्यामुळेच आपण टाळू शकतो. आणि डोक्याला मार लागला असताना बाहेर किती जखम आहे याला विशेष महत्व नसून आतमध्ये किती मेंदूला धक्का बसलाय किंवा रक्तवाहिन्यांना इजा झालीय याला जास्त महत्व असतं आणि त्यामुळे पुढचे 24-48 तास लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं. आतमध्ये थोडा थोडा जरी रक्तस्त्राव होत असेल तर त्याची लक्षणं दिसून यायला काही तास काही दिवस सुद्धा लागू शकतात आणि त्याकरता सावध राहणं गरजेचं आहे. मला आठवते 3र्या मजल्यावरनं पडून कल्याणी जाधव मुलगी, मला आठवते 6 वर्षाची मुलगी 3र्या मजल्यावरनं पडली, तिच्या मेंदूच्या बेसला फ्रॅक्चर झालेली होती पण तथापि कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटवरती तिला काही पुढे त्रास झाला नाही. या उलट साधक खुर्चीतनं पडून आतमध्ये मोठी रक्तवाहिनी फुटली आणि त्यामुळे बरंच काही ऑपरेशन वगैरे करायची वेळ आली. त्यामुळे हेड इंजरीच्या बाबतीत आपण असं म्हणतो की दुर्लक्ष करावं अशी किरकोळ कधीच नसते आणि खूप घाबरून जावं अशी पण ती गंभीर नसते. डॉक्टर, बरेचदा मुलं गवतामध्ये वगैरे खेळत असतात, एखाद्या बागेमध्ये वगैरे गेले किंवा शेतामध्ये वगैरे जर गेले तर खेळताना त्यांच्या लक्षात येत नाही आणि जस्ट त्यांना असं काहीतरी असं सेन्सेशन होतं की आपल्याला काहीतरी चावलंय, पण एक्झॅक्ट काय चावलंय हेही कळत नाही आणि मग थोड्या वेळानंतर त्यांना त्रास व्हायला लागतो. किंवा बरेचदा मुलं एक क्युरियोसिटी म्हणून मधमाशाचं पोळं वगैरे जे असतं त्याला दगड मारतात आणि मग ते मधमाशा त्यांना त्यांच्यावरती अटॅक करून तो दंश जो आहे तो त्यांना घातक ठरू शकतो. तर अशा वेळेला आपण काय सुचवाल? सुदैवानं मधमाशांचा जो काही दंश असतो त्याच्यामुळे होणारी अलर्जी असते, तीव्र अनाफिलॅक्सिस असतं आणि त्याला वेळीच जर काही छोटी औषधं दिली गेली योग्य हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर नक्की ते पूर्ण बरं होऊ शकतं. आता शेतामध्ये गेला, दगडाखाली कुठला विंचू चावला किंवा कीटक चावला तर त्याचे मला होणारे परिणाम खूप काही गंभीर असतात. डॉक्टर हिम्मतराव बावेसकर यांनी 80 साली अतिशय महत्वाचं याच्यावरती संशोधन केलं आणि काही सोपी औषधं त्यांनी दाखवली. ह्या विंचवामुळे हृदयावरती अनंत प्रकारचे म्हणजे मोठ्या माणसाला जसा हार्ट अटॅक येतो तशा प्रकारचा ECG त्याचा बनतो आणि अशा वेळेला त्याला जर वेळीच प्रॅझोसिने औषध दिलं गेलं तर हे विषबाधा पूर्ण बरी होते. आणि ह्या विषय या संशोधनासाठी डॉक्टर बावेसकरांनी फार मोठं योगदान दिलंय आणि त्यांचं या प्रसंगी त्यांना मोठे पुरस्कारही मिळालेले आहे. आणि विंचू चावण्यामुळे होणारे अनेक प्रकारचे त्रास आपल्या तपासण्यात येतात आणि त्याला सोपे इलाज आहेत आणि ते नक्की बरं होऊ शकतं. त्याच्यावरती बऱ्याच लोकांची अंधश्रद्धा असायची पूर्वी गावाकडे, तर कोकणामध्ये तर अंधश्रद्धेनेच त्याच्यावरती इलाज होतो. तसं न करता त्याला योग्य इलाज झाला, प्रॅझोसिन दिलं गेलं आणि आणखीनही काही औषधं आहेत तर ही दिली तर हे नक्की बरं होऊ शकतं. आता झोपेत, आता गावाकडच्या पेशंट कॉटवर झोपला नसेल तर चावणारे काही वेगळे साप असतात की जे साप कॉटवर चढू शकत नाहीत, खाली झोपला तर ते साप चावतात. फुरस हिमोटॉक्सिक जे साप आहेत ते कॉटवरच्या, त्यामुळे कॉटवर झोपणे हे सापांच्या साप न चावण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. मुलं खेळता खेळताना मुलांना कुत्र्यांना दगड मारतात आणि मग खेळता खेळता असं लक्षात येतं की एकदा दगड मारलाय, दोनदा दगड मारलाय आणि मग ते कुत्रं काही काही चावतं त्यांना आणि मग चावल्यानंतर जे काही त्रास त्या मुलाला होणार आहे तर त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे? अतिशय नित्याचा त्रास आहे. कुत्रं चावल्यामुळे अतिशय होणारा आजार हायड्रोफोबिया रेबीज, श्वानोन्मादक जलसंत्रास आयुर्वेदामध्ये म्हणतात, तर त्याला इलाज असा कुठे जगात नसतो, तो फक्त आपण टाळू शकतो. कुत्रं चावल्याची तीव्रता किती, जेवढी मेंदूच्या जवळ चावला असेल तेवढं अधिक तीव्र, जेवढं पिसाळेलं कुत्रं चावलं असेल तर अधिक काही महागाची औषधं द्यायला लागतात. आणि हे आता नवीन आलेली जी काही लशी आहे त्या बाबतीत व्हॅक्सिन्स आहेत, ह्युमन डिप्लॉइड सेल व्हॅक्सिन, हे अतिशय सुरक्षित व्हॅक्सिन्स आहेत.
पूर्वी 20 वर्षापूर्वी जी वैक्सीन्स मिळायची पोटामध्ये द्यायची त्याचे खूप काही दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे त्याला कायद्याने आता बंदी आलेली आहे आणि हा आजार नक्की टाळण्यासारखा असतो. त्यामुळे कुत्र्याकडे 10 दिवस लक्ष ठेवणं गरजेचं असतं. पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, सातव्या दिवशी इंजेक्शन घेऊन 10व्या दिवशी जर कुत्रं, मांजर, जनावर जर व्यवस्थित असेल तर पुढची इंजेक्शन नाही घेतली तरी चालू शकतात. पण कुत्रं ट्रेसेबलच नसेल किंवा कुत्रं पिसाळलेलं असेल तर मात्र इम्युनोग्लोबुलिन म्हणून इंजेक्शन येतात ती घेणं अतिशय महत्वाचं असतं. त्याच्यामुळे हा आजार नक्की टाळता येतो. काही वेळेला घरातच पाळलेलं कुत्रं असतं आणि मग आपल्याच घरातलं कुत्रं पाळलेलं आहे, त्याला आपण सगळ्या लशी वगैरे सगळं दिलेलं आहे आणि ते जर घरातल्याच मुलालाच, घरातल्याच माणसाला जर चावलं तर मग बरेचदा असं होतं की नाही आपण याला इंजेक्शन वगैरे सगळं दिलेलं आहे, आपण काही आता याच्यासाठी वेगळे काही आपण स्वतः काही किंवा आपल्या मुलाला काही इंजेक्शन वगैरे देण्याची गरज नाही असा काही काही वेळेला मनामध्ये प्रश्न येतो. तर हा कितपत योग्य आहे? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. जसं काय म्हणायचं, पाण्यात बुडण्याचं भय हे अधिक पोहणाऱ्यांना असतं तसं नेहमी कुत्र्यांशी खेळणाऱ्या, जनावरांशी खेळणाऱ्यांना ते चावण्याचं आणि त्याच्यामुळे त्रास होण्याची शक्यता खूप असते. कुत्र्यांना तुम्ही कितीही प्रकारच्या लशी दिल्या तरी त्यांना या आजारांपासून पूर्ण संरक्षण मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपलं घरचं जरी कुत्रं असेल तरी सुद्धा या मुलांना, ज्यांना हे घरचं कुत्रं चावलंय त्यांना सुद्धा या लशी देणं, वेळीच देणं अतिशय महत्वाचं आहे. असं पूर्वी झालेलं आहे, चांगल्या मोठ्या मर्सिडीज मधनं पमेरियन मिरवणाऱ्या आईच्या लहान चांगल्या बाळाला कुत्र्यांनी चाटल्यामुळे, लस वेळच्या वेळेला न दिल्यामुळे पुढे त्या बाळाला आजार होऊन अडचण आलेली आहे. आणि ह्या सगळ्याचं अगदी थोडं खर्चटलेलं जरी असेल तरी प्रतिबंधक म्हणून, म्हणजे त्याचा प्रिव्हेंट करणंच आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. त्याला इलाज होऊच शकत नाही कुठे. रेबीजला शास्त्रामध्ये जगात कुठे इलाज, म्हणजे रेबीज झाला आणि जिवंत राहिला असं फार क्वचित उदाहरण आहे. बऱ्याचदा मुलं सहलीला वगैरे समुद्र किनारी वगैरे जातात आणि स्विमिंग करताना त्यांना अशी एक स्टंट करण्याची त्यांची एक अशी एक फॅशन हल्ली आहे की लाटांवरती उड्या मारणं किंवा लाट आली की स्विमिंगचा ते वेगवेगळे स्ट्रोक्स जे असतात तर ते स्ट्रोक्स त्यांना ते त्यावेळेला ट्राय करतात. तर त्यावेळेला जर का त्या लाटेवरती त्या मुलांनी उडी मारली आणि त्यावेळेला त्याच्या नाकातोंडात जर का पाणी गेलं तर त्यावेळेला काय करावं की काही काही वेळेला तो ते मूल बरंच पुढे वाहतही जातं आणि मग बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला अलीकडे खेचून त्याला किनाऱ्यावरती आणलं जातं. पण मग तात्पुरतं पाणी वगैरे काढून मुलं प्रयत्न करतात, त्याचे मित्र वगैरे जे असतात ते प्रयत्न करतात त्यावेळेला त्याला थोडस रिलीफ वाटेल असं. पण मग अशा वेळेला डॉक्टरांकडे न्यावं की नेऊ नये? पहिली गोष्ट, अनोळखी पाण्यामध्ये कणी कधी उतरूच नये. त्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. गणपती पुळ्याला माझ्या मित्रांचे मुलं गेलेली आहेत, मला हे अतिशय दापोलीच्या समुद्रामध्ये गेलेली आहे. जिथे पाण्या, ज्या पाण्याविषयी आपल्याला फारशी माहीत नाही अशा पाण्यामध्ये पोहायचा प्रयत्न करणं हे अडचणींना निमंत्रण होत. आता ड्राउनिंग, नियर ड्राउनिंग, किती वेळात आपण बाळा, त्याला, मुलाला पाण्याबाहेर काढतो, त्याचा श्वासोच्छ्वास कसा चालू होतो यावरती पुढचे इलाज अवलंबून राहतात. फार काळ जर जीव गुदमरला असेल तर खूपच अडचण येऊ शकते. तथापि याला खूप काही इंटेन्सिव्ह केअर लागते आणि हा असा प्रसंग होणार नाही याबाबतीत दक्ष राहणं फार महत्वाचं आहे. साधा पोहणं शिकत असताना सुद्धा उथळ पाण्यामध्ये जर सूर मारला आणि मग डोक्याला इजा झाली हे सुद्धा अगदी टाळण्यासारखा हा त्रास आहे. या बाबतीत सावध राहणं फार महत्वाचं आहे. हो, हे बऱ्याचदा मुलं करतात, त्यांना ते वरून सूर मारणं आणि मी किती शूर आहे, मी किती साहसी आहे हे त्यांना दाखवायचं असतं याच्यामध्ये आपल्या मित्रांसमोर. ते अशा प्रकारचे उद्योग करत असतात. डॉक्टर, पुढचा प्रश्न असा आहे की सध्या गणपतीच्या ह्याच्यामध्येच विसर्जनाला मुंबईमध्ये काही घटना घडल्या. स्टिंग रे, तुम्ही ऐकलं असेल स्टिंग रे प्रकरण काय आहे, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? समुद्रातल्या पाण्यामध्ये जे सी स्नेक्स आर, म्हणजे पॉयझनस स्नेक्स मध्ये सी स्नेक्स आर एक नंबरचे स्नेक्स पॉयझनस आहेत. स्टिंग रेचे सुद्धा त्याच्यामुळे काही केमिकल्स ऍज वेल एज काही करंट पण जातात आणि या सगळ्याच्यामुळे जीवाला खूप धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तेव्हा ज्या पाण्याविषयी माहिती नाही किंवा जिथं काही विषारी मासे आहेत, विषारी साप आहेत, अशा ठिकाणी सावध राहणं फार महत्वाचं आहे. ओके सर, फ्रॅक्चर हा एक मुद्दा महत्वाचा आहे या वयोगटामध्ये. बऱ्याच वेगवेगळ्या कारणांनी फ्रॅक्चर होत असतं, सायकलवरनं पडणे, वरनं एखादी वस्तू काढताना स्टुलावरून पडणे. तर फ्रॅक्चरच्या वेळेला साधारण
त्यावेळेला असं वाटतं की नाही मला काही झालं नाहीये वगैरे, तो मुलगा जो असतो, ती व्यक्ती जी असते ती म्हणत असते. मग अशा वेळेला किती दिवस आपण डिले करू शकतो, किंवा नाही आता 2 दिवस होऊन गेलेत आता कशाला दवाखान्यात जायचं वगैरे, अशी थोडीशी टाळाटाळ होते आणि परत 3-4 दिवसानंतर तो त्रास खूप वाढलाय असं लक्षात येतं. मग त्यावेळेला त्या दुखण्याचं गांभीर्य कुठपर्यंत गेलेलं असतं, किंवा त्यावेळेला दवाखान्यामध्ये जावं की जाऊ नये, काय म्हणजे तुम्ही काय ह्याच्या फ्रॅक्चर खरं असेल तर तीव्र वेदना असतात, तिथं सूज येते, त्या भागाची हालचाल करणं मुश्किल होऊन बसतं, बाळाला उभं राहता येणार नाही, चालता येणार नाही, आणि वाहन आणि अपघात, सायकलीमुळे अपघात होतात. आता सध्या रस्ते वाहन सायकलींसाठी बिलकुल सोयीचे नाहीत, दुचाकींसाठी सोयीचे नाही आहेत, त्यामुळे अनेक प्रकारचे अपघात होणं शक्य असतं. आणि हे अभ्यासात दिसून आलेलं आहे की 10 वर्षाच्या पुढे जेव्हा ही स्वयंचलित वाहनं मुलं चालवतात, मोटरसायकल्स किंवा इव्हन म्हणजे कायद्याने तर ह्याला बंदी आहे, तर त्यामुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण हळूहळू जसं ती त्यांची चैतन्य जरा मार्गी लागतं, थोडी मेच्युअर व्हायला लागतात, तेव्हा या अपघातांचं प्रमाण 20 वर्षानंतर हळूहळू कमी होतं. अन्यथा त्यांना स्पीडची क्रेज असते. आणि मला आठवते चांगले प्रचंड मोठे उद्योगपती होते आणि त्यांच्या तरुण 12 वर्षाच्या मुलाला त्यांनी मोटरसायकल दिली आणि त्याने जी वेगाने खांबावर इलेक्ट्रिक खांबावरती आदळली आणि त्याच्यामुळे त्याच्या मेंदूला एवढी मोठी इजा झाली. आता हे आई वडिलांची जबाबदारी आहे की 12 वर्षाच्या मुलाला कायद्यानुसार असं वाहन त्याच्या हातात देणं अतिशय गैर आहे आणि हे हा प्रसंग पूर्ण टाळू शकले असते ते. बरोबर आहे. तसं बऱ्याच सुखसोयी ज्यांना आपण म्हणतो की त्या सोयी हल्ली पालकांनीच मुलांना जरा जास्त लाडाने दिल्यात असं म्हणलं तर फारसं वावगं ठरणार नाही. कारण बऱ्याचदा काय असतं की मुलांना सांगितलेलं असतं की तू गाडी चालवायची नाही वगैरे, त्याचं वय नसतं गाडी चालवण्याचं, त्याच्याकडे लायसनही नसतं आणि किल्ली मात्र गाड्यांची घरामध्येच असते आणि पालक बाहेर गेल्यानंतर ही मुलं ती किल्ली घेऊन ती गाडी बाहेर काढून ती चालवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याही वेळेला त्यांना नको त्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. अतिशय सावधपणे मुलांना सुरक्षित असा परिसर देणे आणि ते कुठल्या प्रोएक्टिव्हली कुठल्याही अपघाताला निमंत्रण देणार नाहीत अशा प्रकारेच त्यांना स्वातंत्र्य देणं हे आपल्या सर्व जबाबदार पालकांचं काम आहे आणि याबाबतीत जागृत राहिला तर हे असे प्रसंग पुन्हा येणारच नाही. तर एवढी सगळी आपण वेगवेगळ्या विषयावरती आपण आता चर्चा केली की या अल्पवयीन मुलांचे अपघात याविषयी आपण बरंच मार्गदर्शन आम्हा सर्वांना तुम्ही केलेलं आहे, पण एका वाक्यात जर सांगायचं झालं तर तुम्ही काय संदेश आम्हा सर्वांना द्याल? बालपण हे अपघातांना आमंत्रण आहे आणि त्या अपघात टाळण्यासाठी अतिशय सावध सतर्क असे पालक जर असतील आणि या अपघात कसे कसे होऊ शकतात याचा आधीच विचार करून त्याप्रमाणे टाळण्याची त्यांनी जर लक्ष ठेवलं तर असा प्रसंग फार कमी होतील. मला असं वाटतं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे तुम्ही हा संदेश अतिशय चांगला संदेश तुम्ही आम्हाला सर्वांनाच दिलेला आहे आणि याबद्दल केंद्र आपले आभारी आहे. धन्यवाद.